तयार करण्याचे कार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेलं आहे. म्हणूनच त्यांना दि आर्किटेक्ट ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन असं म्हटलं गेलेलं आहे. आपला तुम्हाला माहिती आहे आपल्या भारतासंदर्भात की भारत हा सामाजिक समस्यांचा देश आहे. म्हणजे टप्प्यावर आपल्याला सामाजिक समस्या दिसत आहे. चायनानंतर आपली सगळ्यात मोठी लोकसंख्या विश्वामध्ये आहे आणि या सर्वांमध्ये असूनही आपण एका विशिष्ट युनिफॉर्मिटी सिच्युएशन मध्ये कार्यरत करतो आहे. आता एक आपल्या बरोबरच पाकिस्तान बघा आणि भारत बघा. पाकिस्तान कुठे आहे आपण कुठे आहोत, तर आपलं हे जे डेव्हलपमेंट आहे आपलं जी काही प्रोग्रेस आहे याचं एकमेव श्रेय आपल्या भारतीय राज्यघटनेला जात आहे, आपल्या कॉन्स्टिट्यूशनला जात आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा हे कॉन्स्टिट्यूशन चालू कार्य हाती घेतलं त्यावेळेस त्यांनी असं गहन आणि खूप मेहनत घेऊन त्यांनी सगळ्या गोष्टी बघून त्याच्यामध्ये खूप सारे आर्टिकल्स, खूप सारे म्हणजे ज्याला आपण म्हणतो एक कोड ऑफ कंडक्ट किंवा असे रूल्स बनवले जे की भारतीय संरचना आणि रचनेला एक उपयुक्त राहील किंवा त्यानुसार एक विशिष्ट याच्यामध्ये चालले जाईल. आपल्याला माहिती आहे की आपल्याकडे अशिक्षितपणा पण खूप जास्त, इलिटरेसी आहे, त्यामध्ये लोकांना जे काही आपले रूल्स आहे, जे काही काही कायदे आहेत ते समजायला खूप जोर लागतं. त्याच्यामुळे आपलं जे कॉन्स्टिट्यूशन आहे, आपलं जे भारतीय राज्यघटना आहे ती सोप्या सोपी कशी होईल आणि लोकांपर्यंत ते कसं पोहोचेल या मागचा बाबासाहेबांचा उद्देश होता आणि त्यासाठी त्यांनी खूप अशी मेहनत घेतली. 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस त्यांना हे सगळं कार्य करायला लागले. तुम्हाला माहिती आहे बाबासाहेब आंबेडकर हे एक महामानव होते आणि त्यांच्या आज कार्यामुळे आपण एक विकासाच्या एका गतीमध्ये आलेलो आहे. आपण ठरवतो एससी एसटी ओबीसी किंवा ज्या मागासवर्गीय जाती आहेत त्यांना आधी स्थान नव्हतं, तर आता आपण पाहतोय फॅसिलिटीज आपल्याला मिळते, स्कॉलरशिप मिळते किंवा रिझर्वेशनमुळे आपण आपला विकास, शैक्षणिक विकास आपण साधतो आहे. तर यामागची सगळी जी कारण मीमांसा आपण जर बघितलं तर अल्टिमेटली क्रेडिट गोज टू अवर कॉन्स्टिट्यूशन. तर अशी एक वंडर महत्वपूर्ण ब्युटिफुल द गिफ्ट गिव्हन बाय अवर आर्किटेक्ट ऑफ इंडिया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टू अस अँड वी हॅव टू एन्जॉय इट. आता आपलं एक थोडस एक पृष्ठभूमी किंवा पार्श्वभूमी जर आपण बघतो म्हटलं व्हॉट आर द फीचर्स ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन, तर भारतीय संविधान हे जगातलं सगळ्यात मोठं संविधान आहे. प्रत्येक आर्टिकल, प्रत्येक घटना, प्रत्येक सिच्युएशन बाबासाहेबांनी असं क्लिअर विथ एव्हिडन्सेस आणि त्याचं कॉन्सिक्वेन्सेस, त्याचं प्रस्पेक्टिव्ह काय होतील, काय असणार, असं एक विस्तृतपणे त्यांनी एक असं प्रेझेंटेशन केलेलं आहे आणि त्या अंतर्गत हे सगळं चालू आहे. असे खूप सारे कॅरेक्टरिस्टिक्स आहे आपल्या कॉन्स्टिट्यूशन आहे, जसं इंडिपेंडेंट ज्युडिशियरी आहे, फंडामेंटल राईट्स आहे, डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी आहे, प्रोव्हिजन ऑफ इमर्जन्सी आहे, अशा खूप काही त्याच्यामध्ये घटना आहेत. असे खूप काही कॅरेक्टरिस्टिक्स जे वैशिष्ट्य आहेत त्या अंतर्गत आपल्याला त्याचे बेनिफिट्स मिळत आहे. आपल्या भारतीय संविधानाचा एक आत्मा आहे ज्याला आपण डेमोक्रेसी म्हणतो, लोकशाही. तुम्हाला माहिती आहे लोकशाहीची व्याख्या, लोकांनी लोकांसाठी लोकांकरिता चालवलेलं राज्य म्हणजे लोकशाही राज्य. आणि डेमोक्रॅटिक डेमोक्रॅटिक कॉन्स्टिट्यूशन, आपलं जे संविधान आहे ते डेमोक्रॅटिक कॉन्स्टिट्यूशन आहे, म्हणजे लोकांचं पार्टिसिपेशन लोकांकडनंच केलं. आपण हे खासदार आमदार जे निवडून देतो ते आपल्याकडनं जात असतं, तेच त्यामध्ये जातात आणि ते तर एक कार्यभार बघत असतात. तर हे जे सगळी प्रोसिजर आहे इट गाइडेड बाय अवर कॉन्स्टिट्यूशन आणि त्याच्यामुळे आपल्याला जे रिअल बेनिफिट्स मिळतं, म्हणजे जे आपण कसं आहे आपणच आपलं गव्हर्नमेंट एक निर्माण करू शकतो. परत एक महत्वाचं वैशिष्ट्य आपल्या भारतीय राज्यघटने जर बघायचं झालं तर त्याच्यामध्ये जस्टिस, फ्रेटर्निटी, इक्वॅलिडम असे 4 पिलर्स आहेत ज्याला आपण पिलर्स म्हणतो भारतीय राज्यघटनेचे. म्हणजे तो गरीब असो की श्रीमंत, तो कुठल्याही जातीचा असो धर्माचा असो, प्रत्येकाला न्याय हा मिळायलाच पाहिजे, प्रत्येक ठिकाणी अप्लिकेबल व्हायलाच पाहिजे, प्रत्येकाला स्वातंत्र्य मिळायलाच पाहिजे आणि प्रत्येकाला एक बंधुत्वाची भावना आपल्या मनामध्ये निर्माण झाली पाहिजे. व्हॉट इरिस्पेक्टिव्ह ऑफ एनी कास्ट, रिलीजन, सेक्ट, जेंडर, व्हॉट एव्हर इट, टू पॅसिनेट टुवर्ड्स अवर नेशन अँड दॅट वी हॅव टू मेंटेन द नॅशनल इंटिग्रेशन. तर ही एक त्यामागची भूमिका आहे. एक अतिशय दोन मला कॅरेक्टरिस्टिक्स आपल्या कॉन्स्टिट्यूशन सांगावंसं वाटतं की त्याच्यामध्ये फंडामेंटल राईट्स आणि डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी आहेत, आपले मूलभूत अधिकार आणि आपले कर्तव्य. आता तुम्हाला माहितीये 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी ह्या 2 दिवशी आपण आपल्या कॉलेजमध्ये जातो, शाळांमध्ये जातो, आपलं नॅशनल फ्लॅग याला आपण रिस्पेक्ट करतो, सॅल्यूट करतो, हे आपलं ड्युटीज आहे. आपले काही अधिक अधिकार ज्याला मूलभूत अधिकार म्हणतो, 6 मूलभूत अधिकार आहेत, राईट टू सेटल एनिवेअर, राईट टू फ्रीडम, राईट टू स्पीच, राईट टू कॉन्स्टिट्यूशन रेमेडी, असे वेगवेगळ्या प्रकारचे 6 मूलभूत अधिकार आहेत आणि त्या अधिकारांतर्गत आपण आपले कार्य घेत असतो. म्हणजे नो वन कॅन डिस्क्रिमिनेट टू अस ऑन अंडर दी प्रोसिजर ऑफ दी फंडामेंटल राईट्स. तर हे आपल्या त्या अंतर्गत आपल्याला बेनिफिट मिळतात. आपण म्हणतो की हे मेरा अधिकार आहे. एक छोटस उदाहरण घ्यायचं झालं तर आरटीआय, हा
ज्याला आपण म्हणतो इन्फॉर्मेशन. आपल्याला एखादी महत्वाची माहिती घ्यायची असेल एखाद्या ऑफिसमधन किंवा ती आपल्याला इझिली मिळत नसेल तर जस्ट आपण 10 रुपयाचा फॉर्म नाही 1 रुपयाचा फॉर्म घेतो जेरॉक्स करून त्याला 10 रुपयाचं तिकीट लावायचं एखाद्या ऑफिसमध्ये टाकायचं जी आपल्याला एक्सपेक्टेड इन्फॉर्मेशन आहे ते मिळतं. किती सोयीचं होतं अगदी 21 दिवसामध्ये आपल्याला रिप्लाय मिळतं. त्या म्हणतात राईट टू इन्फॉर्मेशन. हा आपण हे कुठेही करू शकतो आणि एवढं इझिली झालं हे तर ते शेवटी आपल्या अंतर्गत आपल्या मूलभूत अधिकारामध्ये येत असतं. त्याला आपण मूलभूत अधिकार म्हणतो आणि या अधिकारांमुळे आपण एक त्याचा एन्जॉय करतो. म्हणजे ते आपण त्याचा बेनिफिट आपल्या कुटुंबासाठी किंवा आपल्या समुदायासाठी आपण वापर करीत असतो. तर हे झालं आपलं मूलभूत अधिकार. आपण आपले अधिकार बघायलाच पाहिजे नो डाऊट. त्या बरोबरच एक असं त्याच्यामध्ये आहे की डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल म्हणजे असे तत्वे आपली त्यालाच आपण म्हणतो की फंडामेंटल ड्युटीज. आपण अधिकाराविषयी जागरूक आहोत पण आपण आपली कर्तव्य चांगल्या पद्धतीने पार पाडतोय का हे बघितणं हे बघणं खूप महत्वाचं आहे. त्याला म्हणतो आपण फंडामेंटल ड्युटीज प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी. तर त्यामध्ये सोशल डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी, इकॉनॉमिकल डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी, पॉलिटिकल डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी आणि शेवटी इंटरनॅशनल डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी. तर असे 4 प्रकारच्या आपले एक ड्युटीज आहे, आपले कर्तव्य आहेत आणि अधिकार आहेत, 6 अधिकार आहेत बेसिक. दॅट वी कॉल्ड एज अ फंडामेंटल राईट्स. पण आज जर आपण सिच्युएशन बघायचं झालं तर परिस्थिती आपल्याला थोडीशी विचित्र वाटते की आपण वी अवेअर अबाउट अवर फंडामेंटल राईट्स बट जनरली वी ट्राईंग टू फॉरगेट अवर फंडामेंटल ड्युटीज. कारण कर्तव्याविषयी आपण तेवढे जागरूक नाही पण आपल्या जागरूक आहोत. एक आजच्या पॅन्डेमिक सिच्युएशन मध्ये जसं आपल्याला बघायचं झालं की आपलं जसं बघा एखादं फंडामेंटल राईट्स म्हणजे सरकार कोरोना चालू आहे सगळ्यांनाच माहिती आहे आणि त्याच्यामध्ये एखादा आपल्याला आजार झाला आपण दवाखान्यामध्ये ऍडमिट झालोय आपल्याला माहिती आहे की गव्हर्नमेंटने आपल्याला वाईट करायला पाहिजे कारण ते आपल्या अधिकारात येतं. पण त्याचबरोबर आपण काळजी घ्यायला पाहिजे हे आपल्या कर्तव्यांमध्ये असतं ना. मग आपण जर आपलं कर्तव्य जर घेतलं प्रिकॉशन घेतली मास्क युज केलं किंवा सॅनिटायझर सोशल डिस्टन्सिंग हे सगळ्या ज्या गाईडलाईन्स आहेत WHOच्या किंवा भारत सरकारच्या हे जर मेंटेन कर्तव्य ठरेल आणि दवाखान्यामध्ये फॅसिलिटीज फ्री ऑफ कॉस्ट किंवा मिनिमम चार्जेसमध्ये घेणं हे आपलं अधिकार ठरेल. तर असं वाटतं की आपण आपल्या अधिकारांपेक्षा आपल्या कर्तव्यांवरती जास्त भर आपण जागरूक राहिलो तर आपला भारत एक नक्कीच सुजलाम सुफलाम होईल. आपण असं आपल्या मनाशी कमिटमेंट करायचं की मी कुठलंही कास्ट डिस्क्रिमिनेशन करणार नाही, कुठल्याही धर्माला प्रिफेअर करणार नाही. सर्व धर्म समभाव ही मानसिकता. जे चांगलं आहे तेच करायचं, जे वाईट आहे ते दूर सारायचं. जसं अब्दुल कलाम साहेबांनी सांगितलेलं होतं की एका विद्यार्थ्यांनी ऍटलिस्ट दररोज 2 किंवा 3 चांगले कामं करायचे, झाडं लावायचे, म्हाताऱ्यांना मदत करायचं किंवा जे सोशल सर्व्हिस आहे ते असं काही करायचं. एवढी सारी लोकसंख्या आहे आणि मॅक्झिमम लोकांनी जर चांगले कार्य केलं तर आपला समाज आपला देश एक नक्कीच चांगल्या ठिकाणी जाईल आणि आपला विकास होईल. तर हे शेवटी आपल्या कॉन्स्टिट्यूशनचं फलित आहे. ही कॉन्स्टिट्यूशन करणं द सिटीजन ऑफ इंडियाची आहे आणि आपण याला खरे उतरू, आपण एक चांगल्या प्रकारचे कार्य करू. भारतीय राष्ट्रीय एकात्मता ही एक संकल्पना आपल्या मनामध्ये जोपासू आणि आपण आपल्या राष्ट्र काय समर्पित करू शकतो, आपण काय देऊ शकतो, चांगलं चांगलं कसं राहू शकतो समाजासाठी, कुटुंबासाठी आणि गरिबांना किंवा जे रजले गांजले त्यांना कसं आपण मदत करू शकतो, ही एक भावना आपल्या मनामध्ये ठेवायचं आणि त्यानुसार आपलं कार्यरत जीवन करत जायचं. आता तुम्ही तुमची मेन कार्य काय आहे, अभ्यास करणं, आपला विकास कसा होईल याविषयी जागरूक असणं आणि जे चांगल्यात चांगलं आपल्या हाताने कार्य होईल ते करत राहणं, एवढं जरी आपण पाळलं तर आपण संविधान, आपला आपली भारतीय राज्यघटना याचं जे महत्व आहे ते गेन केल्यासारखं होईल, ते आत्मसात केल्यासारखं होईल. तर परत मी एकदा सेपेंड बेरार महाविद्यालय आणि स्पेशली मॅडमला धन्यवाद देतो की त्यांनी मला बोलायची संधी दिली. तर मला असं वाटतं की आपण प्रियम्बल रीडिंग केलं तर बरं होईल. मॅडम प्लीज स्क्रीन द शेअर. शेअर झालाय सर? हो होत आहे मॅडम. मग तुम्ही वाचणार आणि मी सर्व मुलींना म्हणते की सर जसजसं वाचतील तस तस तुम्ही त्यांच्या मागे मागे वाचायचं आहे आणि तुमचं अनम्यूट करायचंय स्वतःला. सर्व मुलींना आवाज येतोय माझा? हा सर जसजसं वाचतील तस तस तुम्ही त्यांना वाचून घ्यायचंय ते. ठीक आहे. आपल्या भारतीय संविधानाची उद्देशिका आपण वाचतोय. आम्ही भारताचे लोक, भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी
धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्याचा सर्व नागरिकास सामाजिक राजनैतिक न्याय सामाजिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चित करून देण्याचा त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता व राष्ट्राची एकता व एकात्मता आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून धन्यवाद सर. सोनी सर तुम्ही काही बोलणार? मी 2 मिनिटाच्या वर नाही बोलणार, तुमची परवानगी असेल, ते सरांची परवानगी असेल, ते एक्सपर्ट आहेत, ते या विषयातले तज्ञ आहेत. सर्वांना नमस्कार. सरांनी खूप महत्वाचा विषय आज मांडलाय की आजच्या दिवसात मी जवळपास 3-4 वेबिनार ऐकले संविधान दिनाच्या निमित्ताने. आणि गंमत अशी आहे की संविधानाबद्दल आपण बरेचदा राजकीय परिप्रेक्ष किंवा संविधान म्हणजे सरकारनी संविधानिक जबाबदाऱ्या कशा पार पाडाव्या या अँगलनी बहुतांश मांडणी झाली. पण खूप महत्वाचं सरांनी इथे एक मुद्दा मांडलेला आहे की संविधान हे लोक ही जी प्रास्ताविक आहे की आम्ही भारताचे लोक संविधानाचा सरळ डायरेक्ट संबंध हा या देशाच्या नागरिकांशी आहे. आणि संविधानाची जपणूक करायची असेल, ते टिकवायचं असेल, ते मूल्यवर्धित करायचं असेल आणि त्यानुसार देश घडवायचा असेल तर पहिली प्रथम जबाबदारी ही नागरिकांची आहे. सरांनी मांडलेला दुसरा मुद्दा की हक्क आपले महत्वाचे आहे, आपल्या हक्कांबाबत आपण जागरूक असायला पाहिजे. संविधान हा सर्व आणि कायद्यांचा गाभा आहे, त्या गाभ्यातून आपले सर्व हक्क सुरक्षित होतात. त्याचबरोबर आपल्या आजूबाजूचे जे नागरिक आहे त्यांचे हक्क जर प्रस्थापित होत नसतील, त्यांच्यावर जर अन्याय होत असेल, त्यांना काही समस्या निर्माण होत असतील तर त्या सुद्धा निवारण करण्याची जबाबदारी ही नागरिकाची आहे. हे इथे त्यांनी अंडरलाईन करून सांगितलेलं आहे, हे मला खूप महत्वाचं वाटलं. विद्यार्थी म्हणून मला असं वाटतं आणि खास करून राष्ट्रीय सेवा योजना जेव्हा आपण आपल्या कॉलेजमध्ये चालवत असतो मला एक अनुभव आला की विद्यार्थ्यांना खास करून आपली कर्तव्य काय आहेत आपल्या कुटुंबाप्रती, आपल्या देशाप्रती, समाजाप्रती, समाजातल्या वंचित शोषित पीडित दुर्बल घटकांप्रती आपली जी जबाबदारी बनते. शासन तर करेलच आणि आपण त्याला करायला भाग पाडू, पण आपण काय करू शकतो हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. फार महत्वाचे विचार सरांनी इथे मांडलेले आहेत आणि त्याच्याबद्दलच थोडेसे 2-4 पॉइंट मी मांडले आणि माझं वक्तव्य थांबवतो. धन्यवाद. धन्यवाद सर, अगदी छान थोडक्या भाषेत तुम्ही आम्हाला संविधानाबद्दल आणि कशा पद्धतीने आपल्या संविधानामध्ये आपल्याला अधिकार आहेत हे तुम्ही सांगितलं. त्याबद्दल सीपीएन बराड महाविद्यालयातर्फे मी आपले खूप खूप आभारी आहे. धन्यवाद सर.
सॉरी सर, अगदी 5 मिनिटांपूर्वी मी तुम्हाला लिंक पाठवली होती आणि तुम्ही जॉईन झाला, त्याबद्दल पण मी तुमचे खूप आभारी आहे. आणि आमच्या मुलींना तुम्ही सांगितलं, थँक्यू, थँक्यू सो मच सर. आणि सर्व मुलींची मी कौतुक करते की त्यांनी इथे मोठ्या संख्येने त्या मुली जॉईन झालेल्या आहेत. मला खूप आनंद झाला आणि तुम्हाला जे मार्गदर्शन मिळालं ते खरंच खूप मोलाचं आहे. तुम्ही त्याचा नक्की वापर करा आणि आपण ज्या संविधान वाचलेलं आहे प्रियांबल त्याचा नक्की अर्थ समजून घ्या आणि त्या पद्धतीने वागण्याचा तुम्ही प्रयत्न करा. धन्यवाद सर, मी सर्वांचा आभार इथे मानते. थँक्यू सो मच. धन्यवाद मॅडम. आणि मीटिंग इथे संपली. धन्यवाद सोनी सर. Thank you.